EMTC कट्टा चैनल चे लेटेस्ट वीडियो सर्वात आधी पाहण्यासाठी चैनल ला सब्सक्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवधूत कल्याणे, स्वराज्य अकॅडमी पुणे। मित्रांनो, लॉकडाऊन मध्ये आपण सर्वच जण कंटाळलेले असाल, बरेच जण वाचून कंटाळलेले आहेत। त्याच्यामुळे तुमचा कंटाळा थोडासा दूर करण्यासाठी आपण भूगोल या विषयाचे काही ऑडिओ आणि व्हिडिओ लेक्चर्स EMPSC कट्टा या टेलिग्राम आणि युट्यूब चॅनलवरती पोस्ट करत आहोत। त्यांची सुरुवात आपण आजच्या लेक्चरपासून करत आहोत। साधारणतः मित्रांनो, महाराष्ट्र भूगोल बघत असताना, भूगोल या विषयाबद्दल माहिती घेत असताना तीन भागाबद्दल आपण माहिती घेतो, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल। या तीन भागामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा भाग आहे जो राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, संयुक्त गट ब आणि क यांच्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या सर्व परीक्षांमध्ये महत्त्वाचा, जास्ती मार्क मिळवून देणारा जो भाग आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल। आज आपण आजच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाचा आयोगाने जो काही अभ्यासक्रम दिलाय, आयोगाने जे काही प्रश्न विचारलेत त्यावरून त्या अभ्यासक्रमाचं आपण सूक्ष्म विश्लेषण करणार आहोत। त्यानंतर जो काही व्हिडिओ येईल आपला, तर महाराष्ट्राच्या भूगोलावरती जे काही प्रश्न विचारलेत आयोगाने, त्या प्रश्नांचं विश्लेषण, प्रश्नांची स्टाईल काय आहे, मार्कांचं वेटेज काय आहे, या सगळ्या गोष्टी बघणार आहोत। तर सुरू करूयात आजच्या महाराष्ट्राचा जो काही भूगोल आहे त्या भूगोलाच्या अभ्यासक्रमाचं विश्लेषणासाठी। मित्रांनो, जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासक्रम बघितला आयोगाचा आणि प्रश्नपत्रिका विचारलेले जे प्रश्न आहेत ते जर बघितले, तर साधारणतः हे 9 ते 10 घटक महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये समाविष्ट आहेत। या 9 ते 10 घटकांवरतीच आयोग सातत्याने प्रश्न विचारत आलेला आहे। या 9 ते 10 घटकांमध्ये म्हणजे किंवा हे 9 ते 10 चॅप्टर्स आहेत असं म्हणा, या 9 ते 10 चॅप्टर्सवरती आयोगाने प्रश्न विचारलेत। यांच्यातले आणखी कुठले सब टॉपिक्स आहेत, उपघटक आहेत ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतो तेही आपण बघणार आहोत। सुरुवातीला पहिलं टॉपिक बघूयात किंवा पहिला चॅप्टर म्हणूयात आपण त्याला, महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार। महाराष्ट्राचं स्थान बघत असताना महाराष्ट्र भारताच्या नकाशामध्ये कुठं आहे नेमका, तर महाराष्ट्र भारताच्या नकाशामध्ये पश्चिमेला मध्यवर्ती भागामध्ये असं महाराष्ट्राचं स्थान आहे। त्यानंतर आपण जर बघत असू तर विस्तारामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने बघावी लागेल की महाराष्ट्राचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे। अक्षवृत्तीय विस्तार बघावा लागेल, त्याचबरोबर आपल्याला रेखावृत्तीय विस्तारही बघावा लागेल। आपल्याला अक्षवृत्तीय विस्तार बघत असताना 15 डिग्री 44 मिनिट ते 22 डिग्री उत्तर अक्षवृत्त, रेखावृत्तीय विस्तार बघत असताना साधारणतः आपल्याला तो 72 डिग्री 45 मिनिट ते साधारणतः पूर्व ते 80 डिग्री 45 मिनिट इतका बघावा लागेल। त्याचबरोबर आपल्याला दुसरी आणखी एक गोष्ट महत्वाची विस्तार बघत असताना बघावी लागेल की महाराष्ट्राची जी काही पूर्व पश्चिम लांबी आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राची जी काही दक्षिण उत्तर लांबी आहे, ही दक्षिण उत्तर लांबी आणि पूर्व पश्चिम लांबी बघावी लागेल। साधारणतः MPSC याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत। एक याच भागामध्ये शेवटचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल, तो म्हणजे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ। या क्षेत्रफळामध्ये परत 3 सब घटक पडतात की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती, आपल्या सर्वांना माहिती आहे 3,07,713 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे। याच्या पुढे जाऊन MPSC परत ते लाख हेक्टर्स मध्ये विचारलं, कदाचित MPSC कधीतरी पुढे आणखी जाऊन लाख एकर्स मध्ये पण विचारू शकते, तो एक मुद्दा आहे। दुसरी गोष्ट काय आहे की जे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे ते देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे, साधारणतः ते 9.36% इतकं आहे साधारण। त्यानंतर तिसरा पॉइंट आहे त्याच्यामध्ये की महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये देशात कितव्या क्रमांकावरती आहे, तर महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या बाबतीत 3 क्रमांकावरती आहे। या 3 गोष्टी आपल्याला क्षेत्रफळाच्या बाबतीत प्रामुख्याने बघाव्या लागतील। त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे जो महत्वाचा आहे, ज्याच्यावरती सातत्याने गट ब आणि गट क पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा प्रश्न असतो, म्हणजे असतो हमखास प्रश्न असतो, तो म्हणजे प्रादेशिक महाराष्ट्र किंवा राजकीय महाराष्ट्र। प्रशासकीय सोयीसाठी महाराष्ट्राच्या जी काही सीमा आखली गेलेली आहे, बाउंड्री आखली गेलेली आहे, त्याच्या अंतर्गत जो काही महाराष्ट्र आहे
तो आपला प्रादेशिक किंवा राजकीय महाराष्ट्र आहे. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला महाराष्ट्राची स्थापना, संयुक्त महाराष्ट्राची स्थापना असेल 1 मे 1960 ची. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय सीमा इतर कुठल्या कुठल्या राज्यांना लागून आहेत, जसं आपल्याकडे वायव्येला गुजरात आहे, उत्तरेला मध्य प्रदेश आहे, पूर्वेला छत्तीसगड आहे, आग्नेयेला तेलंगणा आहे, दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा आहे, ही राज्य आहेत. या राज्यांना महाराष्ट्राच्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत, सीमावर्ती भागामध्ये असणारे जिल्हे, त्याच्यानंतर अंतर्गत भागामध्ये ज्यांची ज्या जिल्ह्यांची सीमा इतर कुठल्याही राज्याला लागून नाही असे कुठले जिल्हे आहेत ते आपल्याला राजकीय सीमा या याच्यामध्ये बघावे लागतील. त्याच्यानंतर आणखी राजकीय किंवा प्रादेशिक महाराष्ट्रामध्ये उपघटक कुठला बघावा लागेल, तर आपल्याला प्रशासकीय विभाग. प्रशासकीय सोयीसाठी परत राज्याच्या विभागामध्ये, विभागांच्या जिल्ह्यामध्ये, जिल्ह्यांच्या तालुक्यांमध्ये असं विभाजन केलेलं आहे. तर एमपीएससी आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारतो. प्रशासकीय विभाग बघत असताना आपल्याला काय बघावं लागेल की 1960 मध्ये किती होते, साधारणतः 4 प्रशासकीय विभाग होते. सध्या किती आहेत, तर सध्या साधारणतः 6 प्रशासकीय विभाग आहेत. मग कुठले 2 वाढलेले आहेत, सध्या जे 6 प्रशासकीय विभाग आहेत त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कोकण पुणे विभाग आहे, नाशिक विभाग आहे, औरंगाबाद आहे, अमरावती आहे आणि नागपूर विभाग आहे. मग या विभागामध्ये प्रत्येक विभागामध्ये जिल्हे किती, त्या विभागांचा जिल्ह्यानुसार चढता उतरता क्रम, तालुके किती, तालुक्यानुसार चढता उतरता क्रम, त्या विभागांचं क्षेत्रफळ किती. जसं आपल्याला सगळ्यात माहिती आहे, सगळ्यात मोठा औरंगाबाद विभाग आहे, साधारणतः 64,800 चौरस किलोमीटर आहे. त्याच्यानंतर मग पुणे आहे, त्याच्यानंतर नाशिक आहे. हे सगळे जे काही प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार क्रम, आयोगाने याच्यावरती सातत्याने प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर नवीन एक आयोगाने आता सुरू केलं, मागच्या तुम्ही संयुक्त परीक्षेचा जर पूर्वपरीक्षा जर पेपर काढून बघितला त्याच्यामध्ये आयोगाने त्याच्या अगोदरचा वन विभागाचा पेपर काढून बघितला पूर्वपरीक्षेचा, तर त्याच्यामध्ये आयोगाने विभागांचे नकाशे दिलेत आणि विभाग ओळखायला सांगितलं. तर आपल्याला ते विभाग वाईज नकाशे पण आपल्याला अभ्यासावे लागतील. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले जिल्हे. मग जिल्हे बघत असताना सेम तेच पॉइंट आहेत की महाराष्ट्राच्या स्थापनेवेळेस म्हणजे 1 मे 1960 वेळेस महाराष्ट्रात साधारणतः किती जिल्हे होते, तर महाराष्ट्रात त्यावेळेस 26 जिल्हे होते. आत्ता सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत, तर महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. मग हे जे 10 जिल्हे वाढलेले आहेत ते कोणते कोणते आहेत त्याचा अभ्यास करावा लागेल. मग ते 10 जिल्हे जे वाढले ते मूळ कुठल्या जिल्ह्यातून त्यांचं विभाजन झालेलं आहे, हे जिल्हे नवीन निर्माण झालेले जिल्हे आणि त्या जिल्ह्यांच्या तारखा निर्मितीच्या, यावरती एमपीएससीने जोड्या लावांचे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून हा आपल्याला घटक घ्यावा लागेल इकडं. महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये जिल्ह्यांच्या जे काही सीमा आहेत, एक तुम्हाला जिल्ह्यांचे नकाशे दिले जातील ते ओळखा, किंवा त्याचबरोबर त्या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागामध्ये इतर कुठल्या कुठल्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत त्यांना ते विचारलं जाईल. क्षेत्रफळानुसार जिल्ह्यांचा चढता उतरता क्रम या पद्धतीने या घटकावरती प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे की महाराष्ट्रातले जे काही तालुके आहेत त्या तालुक्यांवरती पण आता आयोग हळूहळू प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे हाही घटक आपल्याला थोडासा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये घ्यावा लागेल. मग परत तीच गोष्ट आली की 1960 मध्ये किती तालुके होते, सध्या किती तालुके आहेत. साधारणतः सध्या 300, मुंबई उपनगर जर सोडलं तर 355 तालुके आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला बघावे लागेल की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत. सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे आपल्या सर्वांना माहिती आहे, नांदेड आणि यवतमाळ. त्याच्यामुळे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, सर्वात कमी तालुके असणारे जिल्हे मुंबई शहरमध्ये तर 0 आहेत, उपनगरमध्ये 3 आहेत, धुळ्यामध्ये 4 आहेत, हिंगोलीमध्ये 5 आहेत, अशा गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. रिसेंटमध्ये आयोग ज्याच्यावरती प्रश्न विचारत आहे तो घटक म्हणजे अभ्यासक्रमाला जोडला गेलेला जिल्हे आणि त्या जिल्ह्यामधले तालुके यांच्या जोड्या लावा वगैरे असे प्रश्न विचारलेले आहेत, ते घटक बघावे लागतील. त्याच्यानंतर एक शेवटचा रिसेंटच्या काही काळामध्ये एमपीएससी प्रश्न विचारते, आयोग प्रश्न विचारते की एकाच नावाचे 2 वेगवेगळे तालुके 2 वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहेत. नाव सेम आहे पण 2 वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये 2 वेगवेगळे तालुके आहेत. त्याचं उदाहरण घेतलं तर रत्नागिरीमध्ये 1 खेड आहे, पुण्यामध्ये 1 खेड तालुका आहे, पुण्यामध्ये 1 शिरूर आहे, बीड जिल्ह्यामध्ये 1 शिरूर आहे, असे कुठले कुठले तालुके आहेत. साधारणतः 9 ते 10 तालुके आहेत जवळजवळ असे की जे नाव सेम आहेत पण 2 वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हे 2 वेगवेगळे तालुके आहेत. तो घटक आपल्याला बघावा लागेल. मित्रांनो, साधारणतः 2 घटक बघितले, 2 टॉपिक्स बघितले आपण. तिसरा टॉपिक आहे प्राकृतिक किंवा भौगोलिक महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये अत्यंत महत्वाचा घटक असणारा, अत्यंत महत्वाचा चॅप्टर प्राकृतिक किंवा भौगोलिक महाराष्ट्र.
महाराष्ट्राच्या भूगोलावरती जर एखाद्याला एखाद्या एक्झामिनरला सांगितलं की 10 प्रश्न काढा, त्याच्यावरती साधारणतः 2 ते 3 प्रश्न या प्राकृतिक किंवा भौगोलिक महाराष्ट्रावरती असतात. म्हणजे असतात भौगोलिक किंवा प्राकृतिक महाराष्ट्रावरती प्रश्न दिल्याशिवाय प्रश्नपत्रिका, साधारणतः कुठलीच प्रश्नपत्रिका पूर्ण होत नाही. कुठलाही पेपर काढून बघा, कुठल्याही वर्षीचा कुठल्याही एक्झामचा पेपर काढून बघा, त्याच्यामध्ये आयोगाने या टॉपिकवरती प्रश्न काही ना काही विचारलेले आहेतच. त्याच्यामुळे हा टॉपिक आपल्याला खूप आणि खूप महत्वाचा बघावा लागेल अत्यंत. त्याच्यामुळे या टॉपिकमध्ये आणखी जे काही सब टॉपिक्स आहेत त्यांचं इतक्या सूक्ष्म पद्धतीने बायफर्गेशन केलंय, वर्गीकरण केलेलं आहे, ते बघणार आहोत आपण. साधारणतः या टॉपिकमध्ये 2 घटक खूप महत्वाचे आहेत, जे मेन आहेत की जसं महाराष्ट्राची राजकीय सीमा होती तसं महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा पण आहे. नैसर्गिक सीमा जर बघितली आपण तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे, सह्याद्री आहे, उत्तरेला गेलात तुम्ही तर सातपुडा पर्वताच्या डोंगर रांगा आहेत, पूर्वेला आलात तर चिरोल टेकड्या, भामरागड टेकड्या, सूर्जागड टेकड्या, ह्या टेकड्यांचा एक क्रम आहे. ह्या आपली महाराष्ट्राची पूर्व सीमा मर्यादित करतात. दक्षिणेला आलात तर ताम्रपर्णी नदी आहे, ताम्रपर्णी नदी महाराष्ट्राच्या एकदम दक्षिण बाजूला आहे, दक्षिण सीमा निर्माण करते गोव्यासोबत महाराष्ट्राची. अशा काही नैसर्गिक सीमा आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यावी लागेल. त्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट की ज्याच्यावरती हमखास प्रश्न असतो तो म्हणजे महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती. साधारणतः महाराष्ट्रात 3 प्राकृतिक विभाग आहेत, एक कोकण, दुसरा आहे तुमचा सह्याद्री आणि तिसरा आहे महाराष्ट्र पठार. सुरुवातीला आपण बघूयात कोकणाबद्दल माहिती बघूयात, कोकण किनारपट्टी. मग कोकण किनारपट्टीचा अभ्यास करत असताना आणखी कुठले कुठले सब टॉपिक्स आहेत की ज्याच्यावरती आयोग फोकस करू शकतो किंवा आयोगाने फोकस केलेला आहे, तर कोकण किनारपट्टीचे आपल्याला विस्तार बघावा लागेल. लांबी किती उत्तरेकडून दक्षिणेकडे, साधारणतः आपल्याला माहिती आहे आपले कोकण किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर आहे. रुंदी कुठं जास्ती आहे कुठं कमी आहे हे किलोमीटरमध्ये रुंदीमध्ये प्रश्न नाही विचारणार, पण स्टेटमेंट फॉर्ममध्ये तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. मग कोकण किनारपट्टीचं क्षेत्रफळ किती आहे, ते महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे, असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. म्हणून आपण हा पॉईंट इकडे इन्क्लूड केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जी काही किनारपट्टी आहे तिचे प्रकार कुठले आहेत, रिया प्रकारची आहे का दंतूर प्रकारची आहे, मग ती तशी आहे तर का आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातली जी काही कोकण किनारपट्टी आहे तिचे 2 भाग पडलेत, एक उत्तर कोकण दुसरा दक्षिण कोकण, तर कुठल्या नदीमुळे हे भाग पडलेत, त्यांच्यामध्ये काय असं वेगळेपण आहे की उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असे भाग पडलेत, ते गोष्ट बघावी लागेल आपल्याला. त्याच्यानंतर खलाटी काय आहे, वलाटी काय आहे, हे कसे ओळखायचे, खलाटी कसा ओळखायचा, वलाटीचा भाग कसा ओळखायचा, त्या गोष्टी आपल्याला बघायच्यात. त्यामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये ज्या काही नद्या वाहतात इथून कोकणातून, त्यांनी समुद्राला मिळताना आपल्या मुखाशी खाड्यांची निर्मिती केलेली आहे. हा खाड्यांचा मग कुठल्या नदीने कुठली खाडी निर्माण केली आहे, कुठल्या जिल्ह्यात कुठली खाडी निर्माण झाली आहे, हा भाग बघावा लागेल. त्याच्यानंतर कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये, समुद्री भागामध्ये किंवा समुद्रामध्ये जी काही कोकण किनारपट्टीला लागून छोटी 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 बेटं आहेत, पर्यटन स्थळं आहेत, ती बेटं कुठली कुठली आहेत ते पण बघावं लागेल. त्या बेटांचं काही वैशिष्ट्य आहे का, पर्यटनाच्या दृष्टीने काही वैशिष्ट्य आहे का, पर्यटनामध्ये हा टॉपिक परत येणारच आहे पण इथंही आपण इन्क्लूड केला. ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील, याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत सातत्याने. त्याच्यानंतर दुसरा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वत. सह्याद्री भारतातील प्रमुख 7 पर्वत प्रणालीपैकी 1 पर्वत प्रणाली आहे. मग तो कुठल्या प्रकारचा पर्वत आहे हे बघावं लागेल. त्याचा प्रादेशिक विस्तार किती, म्हणजे महाराष्ट्रातली त्याची लांबी किती, एकूण लांबी किती, महाराष्ट्रातली रुंदी कुठून कुठं कमी होते, कुठून कुठं वाढते, त्याची उंची सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रामध्ये कुठून कुठं कमी होते, कुठून कुठं वाढते, एकूण उंची कुठून कुठं वाढते, कुठून कुठं कमी होते, हा जो काही प्रादेशिक विस्ताराचा भाग आहे याच्यावरती सातत्याने आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, जसं लांबी उंची वगैरे. त्यानंतर सह्याद्रीची आपल्याला वैशिष्ट्ये बघावे लागतील. सह्याद्रीची बरीच वैशिष्ट्ये आहेत. मग सह्याद्री नेमका आहे कसा, पश्चिमेला एकदम सरळ भिंतीसारखा कड्यासारखा दिसतो, पूर्वेला मंद उताराच्या टेकड्या आहेत. त्याच्यानंतर जर बघाल तर सह्याद्री महाराष्ट्रातला प्रमुख जलविभाजक आहे. पावसाच्या प्रमाणाच्याही बाबतीत आणि नद्यांच्या उगमस्थानाच्याही बाबतीत. मग सह्याद्रीचे जे घाट माते आहेत ते सपाट आहेत, टेबललँड, अशी जी काही बरीच वैशिष्ट्ये आहेत सह्याद्रीची, ही सह्याद्रीची वैशिष्ट्ये आपल्याला जाणीवपूर्वक बघावी लागतील, कारण आयोगाने याच्यावरती स्टेटमेंट फॉर्ममध्येच क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्याच्यात आणखी त्यातल्या त्यात यामध्ये आणखी सह्याद्री घाटामध्ये किंवा पर्वतामध्ये आणखी आयोग काय प्रश्न विचाराल असं जर तुम्ही विचाराल तर मी सांगेल तुम्हाला हे 2 घटक. नित्य नियमाने आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलाय, कुठलाही पेपर काढून बघा.
पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, संयुक्त गट ब आणि क ला तर याच्यावरती प्रश्न आल्याशिवाय पेपर होतच नाही, पूर्णच होत नाही। काढून बघा घाट मार्ग काय आहे, सह्याद्रीची जिथं उंची कमी झाली आहे महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली त्या भागामध्ये दळणवळणासाठी रस्ते निर्माण केलेले आहेत, रेल्वे ट्रॅक निर्माण केलेले आहेत, तर तो जो काही भाग आहे त्याला आपण घाट मार्ग म्हणतो। घाटातून रस्ते काढलेले गेले आहेत कारण सह्याद्रीची उंची जिथं थोडीशी कमी झालेली आहे, सह्याद्री तुटक नाहीये त्याच्यामुळे त्याला घाट मार्ग म्हणतात। मग वेगवेगळे घाट आहेत, माळशेज घाट आहे, तुमचा कसारा घाट आहे, बोर घाट आहे, दिवे घाट आहे, आंबा, फोंडा, आंबोली, हे सगळे घाट आहेत। या घाटांचा काही तर मग दक्षिण उत्तर क्रम, उत्तर दक्षिण क्रम, कुठल्या दोन शहरांना जोडतात त्याबद्दल आपल्याला माहिती बघावी लागेल। त्यानंतर दुसरा पॉईंट येतो की महाराष्ट्रामध्ये मग जी काही सह्याद्रीमध्ये प्रमुख शिखरं आहेत, साधारणतः एक 15-16 शिखरांची लिस्ट जर काढली तर बऱ्याच पुस्तकांमध्ये दिलेली आहे, महत्वाची कुठली आहे ते आपण बघणार आहोत। मग त्या शिखरांचा जसं कळसुबाई असेल, उंचीनुसार क्रम लावा या शिखरांचा, 1646 आहे, साल्लेर आहे 1537 आहे, महाबळेश्वर आहे 1438 मीटर, आणखी अशी बरीच मोठी लिस्ट आहे। मग ह्यांचा उंचीनुसार क्रम लावा, जिल्ह्यानुसार दक्षिणोत्तर क्रम लावा वगैरे वगैरे प्रश्न ह्या दोन टॉपिकवरती असतात, म्हणजे असतात मित्रांनो। हे दोन तीन टॉपिक्स तुम्हाला तोंड पाठ असणं गरजेचं आहे, याच्यावरचा प्रश्न मिस झाला नाही पाहिजे, कारण ज्योग्राफी असा विषय आहे की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देऊ शकतो आणि आपल्याला मार्क्स मिळण्याशी मतलब आहे। मग ते आपल्याला कुठले कसे मिळतात ते महत्वाचं नाही, आपल्याला मार्क्स मिळाले पाहिजेत। त्याचबरोबर तिसरा प्रादेशिक महत्वाचा घटक कुठला आहे तर महाराष्ट्र पठार। मग महाराष्ट्र पठार बघत असताना सुरुवातीला एक महत्वाची इंटरेस्टिंग गोष्ट आहे महाराष्ट्र पठारामध्ये, की महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी आहे। आपल्या सर्वांना माहिती असेल, बऱ्यापैकी जणांना माहिती असते की महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीने झाली आहे। मग तो कुठल्या प्रकारचा ज्वालामुखी आहे, आयोग असं लिंक पकडत जातं, एक झाले की एक, एक झाले की एक, एक झाले की एक, दुसऱ्या लिंकवरती प्रश्न असतो। बघा आता इथंच कसे तीन चार प्रश्न फॉर्म होऊ शकतात नुसत्या निर्मितीवरती। तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती, मग ज्वालामुखीमुळे झाले हे आपल्याला माहिती आहे, एवढं सरळ सरळ असतं। मग आयोग त्याच्यामध्ये स्पेसिफिकली विचारतं, मग केंद्रीय ज्वालामुखी आहे का भ्रंशमूलक ज्वालामुखी आहे का भेगीय ज्वालामुखी आहे। जर समजा भ्रंशमूलक किंवा भेगीय ज्वालामुखी आहे, मग त्याच्यातून बाहेर पडणारा जो काही शिलारस आहे तो कुठल्या प्रकारचा आहे, ऍसिडिक आहे का बेसिक आहे। ऍसिडिक पासून जर बेसिक असेल तर कुठल्या प्रकारचा खडक निर्माण होतो, मग तोच आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे का। जसं बेसिक जर बेसिक असेल तर बेसिक पासून बेसाल्ट निर्माण होतो, महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बेसाल्ट खडक आढळतो। अशी जी काही चेन तयार होते ना, लिंक तयार होते, त्याच्यावरती आयोग सातत्याने प्रश्न विचारत आलेला आहे। आणि मागच्या जर मुख्य परीक्षा म्हणजे एसटीआय, पीएसआय, एएसओच्या जर मागच्या वर्षीच्या मुख्य परीक्षा जर काढून बघितल्या 18-19 तर हमखास महाराष्ट्र पठाराच्या निर्मितीवरती प्रश्न आलेला आहे, म्हणजे आलेला आहे राज्यसेवा 2019 मुख्य परीक्षेला सुद्धा निर्मितीवरती प्रश्न आहे। त्यानंतर महाराष्ट्र पठाराचा विस्तार आहे, विस्तार रिसेंटली संयुक्त परीक्षा गट ब गेल्या वर्षीची 2019 पूर्व परीक्षेला महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी विचारली। मित्रांनो महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी विचारलेली नव्हती, तर त्याच्यामध्ये विस्तारामध्ये मग पूर्व पश्चिम लांबी बघावी लागेल, दक्षिणोत्तर लांबी बघावी लागेल ज्याला आपण रुंदी म्हणतो, सरासरी उंची किती आहे, मग त्याचं क्षेत्रफळ किती आहे, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के हा भाग व्यापतो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील। त्याच्यानंतर याची रचना कशी आहे महाराष्ट्र पठाराची रचना, जसं आपण बघितलं की भ्रंशमूलक किंवा भेगीय ज्वालामुखी आहे, त्याच्यामुळे शिलारसाचे एकावर एक असे थर रचले गेलेले आहेत, एक डेक्कन ट्रॅपसारखी रचना निर्माण झालेली आहे, त्याला ती ही रचना काय आहे तेही बघावं लागेल आपल्याला। त्यानंतर आणखी महत्वाचा मुद्दा ज्याच्यावरती आयोग परत परत प्रश्न विचारतो तो म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रमुख डोंगर रांगा। ह्या डोंगर रांगा काय आहेत, ह्या डोंगर रांगा म्हणजे सह्याद्रीचा महाराष्ट्र पठारावरचा छोटासा प्रमुख विस्तार आहे, त्या विस्ताराला डोंगर रांगा नाव दिलेले आहेत। मग कुठल्या डोंगर रांगा महत्वाच्या आहेत आपल्याला, जर आपल्याला जर उत्तरेकडून दक्षिणेकडे आलात आपण तर सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आहे, हरिश्चंद्रगड बालाघाट डोंगर रांगा आहे, शंभू महादेव डोंगर रांगा आहेत। ह्या डोंगर रांगा ह्यांची काय वैशिष्ट्ये आहेत, मग कुठल्या दोन नद्यांची खोरी काही वेगळी करतात का, आणखी काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत का हे बघावं लागेल। त्याचबरोबर काही महाराष्ट्रामध्ये छोटे छोटे डोंगर आहेत, डोंगर रांगा नाही ता छोटे छोटे डोंगर आहेत। जर आपण नंदुरबारमध्ये गेलात तर अक्राणीचे डोंगर आहेत, इकडे आलात अमरावतीमध्ये तर गाविलगड डोंगर आहेत, मेळघाटचा डोंगर आहे, नागपूरमध्ये गेलात तर गरमसूरचा डोंगर आहे, गडचिरोलीमध्ये आलात तर सूर्जागड, भामरागड, चिरोल टेकडे आहेत। हे जे काही छोटे छोटे डोंगर आहेत, टेकडे आहेत, ह्यांचा जिल्हावाईज आपल्याला अभ्यास करावा लागेल, कारण जोड्या लावाचे प्रश्न विचारलेले आहेत एमपीएससीनी,
त्याचबरोबर महाराष्ट्रात काही छोटे छोटे पठार आहेत. नंदुरबारमध्ये धडगाव अक्राणीचं पठार आहे, मराठवाड्यात आलात तर बालाघाटचं पठार आहे, सांगलीमध्ये गेलात तर जत खानापूरचं पठार आहे. असे काही पठार आहेत, हे 5-6 नावं आहेत, ती एक लिस्ट एकदा बघावी लागेल आपल्याला. ती सिलेबसमध्ये जाणीवपूर्वक आपण इन्क्लूड केलेली आहे कारण आयोगाने ह्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. हे झाले तीन प्रमुख घटक. या तीन प्रमुख घटकावरती जर पेपर काढून बघितला तर प्रश्न असतो का तर असतोच. आयोग या घटकांवरती प्रश्न विचारल्याशिवाय ज्योग्राफीचा पेपरच पूर्ण होत नाही आयोगाचा. त्याच्यामुळे हे तीन घटक सुरुवातीचे तुम्हाला तोंडपाठ असणं, तुम्हाला कधीही झोपीतून उठवलं तर ते विचारलं तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याचबरोबर आणखी तितकाच थोडासा महत्वाचा घटक असेल तर महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये काय आहे, तर महाराष्ट्राची जी काही नदी प्रणाली आहे, महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर साधारणतः आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून 6 ते 7 नद्यांचा अभ्यास थोडासा व्यवस्थित करावा लागेल. त्या कुठल्या 6 ते 7 नद्या आहेत? एक गोदावरी, दुसरी भीमा, तिसरी कृष्णा, तापी, त्याच्यानंतर पैनगंगा, वर्धा, वैनगंगा. आणि हे पैनगंगा, वर्धा, वैनगंगा ह्या नद्यांचा जो एकत्र संगम होतो, तीन नद्यांचा ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस प्राणहिता नदी होते. त्या प्राणहिताबद्दल थोडीशी माहिती. आणि महाराष्ट्राच्या वायव्य कोपऱ्यातून महाराष्ट्राच्या सीमेवरनं 54 किलोमीटर एक नदी वाहते, महत्वाची नदी आहे देशाच्या दृष्टिकोनातून, ती नर्मदा नदी. त्या नर्मदा नदीचाही थोडाफार आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर कुठलीही नदी प्रणालीचा अभ्यास करत असताना आपल्याला त्या नदी प्रणालीशी डायरेक्ट जे कनेक्टेड पॉईंट आहेत, असे 4 ते 5 पॉईंट आहेत, ते 4 ते 5 पॉईंट अगोदर बघावे लागतील. तर ते कुठले पॉईंट आहेत? तर त्या नदीचा उगम कुठे आहे. गोदावरी असेल तर त्र्यंबकेश्वरला, भीमा असेल नदी तर भीमाशंकरला, कृष्णा नदी असेल तर महाबळेश्वरला, आणखी वैनगंगा, पैनगंगा, वर्धा, तापी नदी. मग महाराष्ट्रात आहे उगम का महाराष्ट्राच्या बाहेर आहे? महाराष्ट्राच्या बाहेर आहे तर दुसऱ्या कुठल्या राज्यात आहे, कुठला जिल्हा आहे, कुठली डोंगर रांग, पर्वत रांग आहे का, ते बघावं लागेल आपल्याला. साधारणतः सरासरी किती उंचीवरती तो उगम स्थान आहे हेही बघावं लागेल कारण आयोगाने त्याच्यावरती स्टेटमेंट फॉर्ममध्ये प्रश्न विचारलेले आहेत. मग ती नदी पूर्व, दुसरा पॉइंट काय आहे, ती नदी पूर्व वाहिनी आहे का पश्चिम वाहिनी आहे. सह्याद्रीच्या पूर्व बाजूला ज्या नद्या उगम पावतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात ती पूर्व वाहिनी नद्या, पश्चिम बाजूला उगम पावून अरबी समुद्राला मिळतात त्या पश्चिम वाहिनी नद्या, त्याच्यावरती बघावं लागेल. नदीचा तिसरा पॉइंट आहे नदीचा विस्तार काय आहे, विस्तार म्हणजे नदीची लांबी किती आणि नदी त्याच्या उपनद्या, तिच्या उपनद्या, हे जे काही तिचं एकदम सगळं खोरं आहे, नदी खोरं आहे, त्या नदी खोऱ्याचं क्षेत्रफळ किती, ह्या गोष्टी थोड्याशा बेसिक बघाव्या लागतील. त्यानंतर एखाद्या नदीची, मुख्य नदीची उपनद्या कुठल्या कुठल्या आहेत, उत्तरेकडून येणाऱ्या किंवा दक्षिणेकडून येणाऱ्या किंवा पूर्वेकडून येणाऱ्या किंवा पश्चिमेकडून येणाऱ्या, अशा ज्या काही उपनद्या आहेत त्या उपनद्या आयोग त्याला वेगळं नाव देतं. उजव्या हाताने कुठल्या उपनद्या मिळतात, डाव्या हाताने कुठल्या उपनद्या मिळतात, ह्या उपनद्या आणि नद्यांची त्यांच्या प्रवाह मार्गातली काही वैशिष्ट्ये असतील तर तापी नदी खचदरीतून वाहते, आणखी काही तापी नदीचे वैशिष्ट्य आहेत का, गोदावरी तिच्या प्रवाहामध्ये सुरुवातीच्या काही भागामध्ये रांजण खळगे निर्माण करते, आणखी तशी काही इतर वैशिष्ट्ये आहेत का, ही जी काही वैशिष्ट्ये आहेत, खनिज संपत्तीच्या बाबतीत कुठलं नदी खोरं प्रसिद्ध आहे, अशी काही जी काही नदी खोऱ्यांची वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपल्याला प्रामुख्याने बघावे लागतील. हे झाले प्रत्यक्ष नदीशी संबंधित पॉईंट्स. थोडंसं त्याच्या बाजूला आणखी सेकंडरी पॉईंट ज्याच्यावरती कधी कधी प्रश्न विचारला जातो आयोगाकडून, असे कुठले कुठले पॉईंट्स आहेत की मुख्य नदी आहे आणि तिची उपनदी आहे, या नदी आणि उपनदीच्या काठावरती जी जर काही प्रमुख शहरं असतील, गावं असतील, त्यांचं काही सांस्कृतिक महत्व असेल, धार्मिक महत्व असेल, औद्योगिक महत्व असेल, तर ती शहरांवरती प्रश्न येण्याची, त्या शहरांवरती प्रश्न येण्याची शक्यता असते. अशी कुठली, जर साधारणतः गोदावरीचं आपण उदाहरण घेऊया, गोदावरीच्या उगमापासून महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर हे गाव वसलेलं आहे, त्याच्यानंतर नाशिक, गंगापूर, पैठण, नांदेड अशी शहरं वसलेली आहेत. मग तिच्या उपनद्यांवरती कुठली शहरं आहेत, अशा इतर नद्या, त्यांच्या उपनद्या, त्याच्यानंतर ज्या मुख्य नद्या आहेत आणि त्यांना येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत, त्यांचे जर संगम काही प्रसिद्ध असतील, आणखी काही वैशिष्ट्य असेल तर ते संगम आपल्याला बघावे लागतील. तिसरी महत्वाची गोष्ट आणखी, नद्यांचं पाणी अडवून काही ठिकाणी मोठी मोठी जलाशय धरणं बांधलेली गेलेली आहेत, ज्यांचा उपयोग आपण जलसिंचनासाठी करतो, ज्याचा उपयोग आपण विद्युत निर्मितीसाठी करतो, अशी जी काही धरणं बांधलेली गेली आहेत ती कुठली धरणं आहेत, त्यांचं काय नाव आहे आणि ती कुठल्या नदीवरती बांधलेली आहेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये अशी धरणं आहेत, त्याचा अभ्यास करावा लागेल. त्याचबरोबर ह्या धरणांची जी काही जलाशयं आहेत
या जलाशयांना काय नाव दिलंय? आपल्याकडे जसं साताऱ्यामध्ये कोयना नदीचं पाणी अडवून कोयना धरण बांधलेलं गेलं आहे त्याला शिवाजी सागर नाव दिलंय, मराठवाड्यामध्ये औरंगाबाद जवळ पैठण जवळ गोदावरी नदीचं पाणी अडवून मोठं धरण बांधलंय त्याच्या जलाशयाला नाथसागर नाव दिलं गेलं, अशी वेगवेगळी भंडारदरा असेल, आणखी पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यातली वेगवेगळी धरणं असतील, याच्यावरती बरेच वेळेस आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर साधारणतः आपण जर बघितलं की सह्याद्रीच्या पूर्वेला उगम पावणाऱ्या आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या पूर्व वाहिनी नद्या, त्याचबरोबर सह्याद्रीच्या पश्चिमेला ज्या काही नद्या वाहतात उगम पावतात आणि मोस्टली त्या कोकणातून वाहतात, म्हणून आपण त्यांना एक वेगळं नाव दिलंय, कोकणातील नद्या किंवा कोकणातील नदी प्रणाली. मग ह्या नदी प्रणालीबद्दल आपल्याला थोडीशी विशेष आणखी माहिती घ्यावी लागेल. मग ह्या नद्या जे उगम पावतात आणि समुद्राला जाऊन मिळतात, समुद्राला मिळत असताना ह्या नद्या काय करतात? खाड्यांची निर्मिती करतात. मग कुठली नदी कुठली खाडी निर्माण करते, त्या नद्या त्या नदी आणि ती खाडी ह्यांचा क्रम किंवा जोड्या लावा, या खाड्यांचा दक्षिणोत्तर क्रम किंवा उत्तर दक्षिण क्रम, कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या खाड्या आहेत यांची माहिती. त्याचबरोबर आणखी एक कधी कधी प्रश्न विचारला जातो, मगाशीच आपण उल्लेख केला होता की नद्यांचं पाणी अडवून मोठी मोठी धरणं बांधली गेलेली आहेत, या धरणांचा काही काही जागी जलविद्युत निर्मितीसाठी सुद्धा उपयोग होतो. मग कुठल्या नदीवरती कुठलं धरण बांधलंय आणि कुठल्या धरणावरती जलविद्युत प्रकल्प आहे किंवा नाही, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आपल्यासाठी कोयना जलाशय. कोयना जलाशयावरती जी काही जलविद्युत निर्मिती केली जाते, सगळ्यात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प महाराष्ट्रातला तर कोयना जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. मग अशी वेगवेगळ्या आणखी कुठली प्रकल्प आहेत, कोकणामध्ये आहेत का, मराठवाड्यात आहेत का, उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत का, विदर्भामध्ये आहेत, यांची सगळ्यांची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता नेक्स्ट टॉपिक आहे मित्रांनो, कारण आतापर्यंत जे टॉपिक्स होते ते बऱ्यापैकी फॅक्च्युअल टॉपिक होते, आता जो काही टॉपिक आहे तो टॉपिक बऱ्यापैकी संकल्पनात्मक आहे, तो काय? महाराष्ट्राचं हवामान. याच्यामध्ये थोड्या काही संकल्पनात्मक बाबी आहेत ज्या बाबी समजून घेणं गरजेचं आहे. या हवामानामध्ये आपल्याला दोन घटकांवरती प्रामुख्याने लक्ष द्यायचंय, ते म्हणजे पहिला घटक तो की महाराष्ट्राचं जे काही हवामान आहे त्या महाराष्ट्राच्या हवामानावरती कुठले कुठले घटक प्रभाव पाडतात, जसं की अक्षवृत्तीय विस्तार असेल महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना असेल, महाराष्ट्राचं समुद्र सानिध्याचं स्थान असेल किंवा समुद्र सानिध्यापासूनचा जो अंतर्गत भाग आहे त्याचं डिस्टन्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी साधारणतः महाराष्ट्राच्या हवामानावरती परिणाम पडतात. मग ह्या कशा परिणाम करतात महाराष्ट्राच्या हवामानावरती तेही बघणं गरजेचं आहे, कारण याच्यावरती स्टेटमेंट फॉर्ममध्ये प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर दुसरा कुठला घटक आहे याच्यामध्ये की महाराष्ट्राच्या हवामानाचे प्रकार कुठले कुठले आहेत. महाराष्ट्राच्या हवामानाचं वर्गीकरण करत असताना साधारणतः दोन प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. एक, महाराष्ट्रामध्ये जे काही ऋतू आढळतात, महाराष्ट्रामध्ये साधारणतः तीन ऋतू आढळतात, एक उन्हाळा, दुसरा हिवाळा आणि तिसरा पावसाळा. तर हे ऋतूनुसार एक वर्गीकरण आहे. दुसऱ्या प्रकारचं वर्गीकरण कुठलं आहे ते जागतिक स्तरावरचे जे काही हवामान तज्ज्ञ आहेत त्यांनी काही जगाच्या हवामानाचं वर्गीकरण केलेलं आहे. तर ते हवामानाचं वर्गीकरण महाराष्ट्रात कुठं लागू होतं, कुठल्या भागामध्ये कुठल्या प्रकारचं हवामान आहे, असं दोन साधारणतः दोन शास्त्रज्ञांच्या नावाने आपल्याला वर्गीकरण अभ्यासाला आहे. एक, डॉक्टर त्रिवार्ताच्या हवामानाचं वर्गीकरण आणि दुसरं कोपेन म्हणून हवामान तज्ज्ञ आहेत त्यांच्या हवामानाचं वर्गीकरण काय आहे ते बघावं लागेल. साधारणतः आपण पहिल्या जर वर्गीकरणात आलो की ऋतूनुसार, तर हिवाळा आणि उन्हाळा ह्याच्यामध्ये प्रमुख काय विचारलं, काय मुख्य मुद्दे आहेत की या ऋतूंमध्ये महाराष्ट्रामध्ये तापमान कुठून कुठं वाढत जातं, कुठून कुठं कमी होत जातं. जसं जसं तापमान कमी जास्त होईल तसं हवेच्या दाबाच्या पट्ट्यांचं सुद्धा स्थलांतरण होईल हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानुसार मग हवा कुठून कुठं वाहणार हे सुद्धा ठरवलं जातं. ह्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा बघावा लागेल आपल्याला की कुठल्या ऋतूमध्ये महाराष्ट्रामध्ये आर्द्रता, ह्युमिडिटी आपण म्हणतो, ती ह्युमिडिटी कमी जास्ती होते. उन्हाळ्यामध्ये आर्द्रतेचं काय प्रमाण असतं, हिवाळ्यामध्ये काय प्रमाण असतं, आर्द्रतेमध्ये सापेक्ष आर्द्रता काय, निरपेक्ष आर्द्रता काय, हे थोड्याशा संकल्पनात्मक बाबी आहेत, आपल्याला थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यावे लागेल. आणि त्यानुसार त्याच्यानंतर चौथा पॉईंट की ह्या ऋतूमध्ये उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये जे काही महाराष्ट्रात थोडंसं अल्पपर्जन्य होतं त्याचं प्रमाण कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, किती प्रमाण आहे, किती सेंटीमीटर या ऋतूंमध्ये पाऊस पडतो, ह्या बेसिक गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. त्याच्यानंतर आयोग
या ऋतूनुसार जर आपण गेलो तर वर्गीकरणासाठी तर आणखी कशावरती प्रश्न विचारतं तर पावसाळ्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत. महाराष्ट्राला आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्याला की नैऋत्य मान्सूनच्या शाखेपासून नैऋत्य मान्सूनची जी अरबी समुद्रावरची शाखा आहे त्या अरबी समुद्रावरच्या शाखेवरनं आपल्याला पाऊस मिळतो. साधारणतः नैऋत्य मान्सूनपासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राला 85% पाऊस नैऋत्य मान्सूनच्या शाखेमुळे मिळतो. मग त्याचा अभ्यास करावा लागेल. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात जे काही पर्जन्य पडतं ते पर्जन्याचा प्रकार कुठला आहे. साधारणतः पर्जन्याचे 2-3 प्रकार आहेत, आरोह पर्जन्य, अवरोध पर्जन्य आणि आवर्त पर्जन्य. ते महाराष्ट्रात अवरोध पर्जन्य म्हणतो त्याला, ओरोग्राफिक रेनफॉल म्हणतो, प्रतिरोध पर्जन्य म्हणा त्याला. तर ते प्रकार कुठले आहेत, तसा तोच प्रकार का महाराष्ट्रात लागू होतो त्याच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये बघावं लागेल. त्याच्यानंतर तिसरा घटक आहे पावसाळ्याचा किंवा पर्जन्याचा की पर्जन्याचं महाराष्ट्रामध्ये वितरण कसं आहे. कोकणात किती पाऊस पडतो, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती किती, सह्याद्रीच्या पूर्व बाजूला पावसाचं प्रमाण कमी होतं का जास्ती होतं, मग मराठवाड्यात किती, विदर्भामध्ये किती पाऊस, विदर्भात आणखी काही कुठल्या दुसरी एक शाखा येते का, तिच्यापासून काही विदर्भात पाऊस कमी जास्ती होतो का, हे जे काही पर्जन्याचं वितरण आहे हे पर्जन्याचं वितरण सुद्धा बघावं लागेल. कारण आयोग ह्याच्यावरती सरळ सरळ स्टेटमेंट फॉर्ममध्ये किंवा नकाशाच्या माध्यमातून प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे मित्रांनो, अवर्षणग्रस्त प्रदेश किंवा पर्जन्य छायेचा प्रदेश काय आहे. साधारणतः सह्याद्रीच्या पूर्व बाजूला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक पट्टा आहे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांची पूर्व बाजू साधारणतः पर्जन्य छायेच्या प्रदेशात येते. मग पर्जन्य छायेचा प्रदेश काय आहे, तो निर्माण कसा होतो, या बाबी सगळ्या आपल्याला बघाव्या लागतील. हे ऋतूनुसार वर्गीकरण, मग त्रिवार्तानुसार आणि डॉक्टर कोपेन आणि डॉक्टर त्रिवार्ता यांच्यानुसार जे काही वर्गीकरण आहे त्याच्यावरती आयोगाने सरळ सरळ प्रश्न विचारलेत किंवा नकाशाच्या माध्यमातून प्रश्न विचारलेले आहेत. आणि सतत मेन्सला तर हे त्रिवार्ता आणि कोपेनवरती बऱ्यापैकी प्रश्न आढळून येतात विचारलेले. हा झाला पूर्ण हवामानाचा टॉपिक. याच्यानंतर आहे साधारणतः महाराष्ट्राची खनिज संपत्ती काय आहे. खनिज संपत्ती साधारणतः जी काही नैसर्गिक संपत्ती आहे, खनिज संपत्ती असेल, मृदा असेल, वनसंपत्ती असेल, ह्या तर ह्या खनिज संपत्तीमध्ये सुद्धा एखादा प्रश्न आपल्याला पूर्व परीक्षेला मुख्य परीक्षेला दिसून येतो. त्याच्यामुळे आपल्याला मोजकाच अभ्यास करायचा आहे, पण खूप महत्वाच्या घटकांवरतीच आपल्याला या टॉपिकमध्ये इथून पुढे फोकस करायचा आहे. खनिज संपत्तीमध्ये साधारणतः 2 प्रकारची खनिज संपत्ती आहे. एक धातू अधातू खनिज आहेत आणि दुसरी ऊर्जा संसाधन आहेत. धातू अधातू खनिजांमध्ये महाराष्ट्रात बऱ्याच प्रकारची खनिज धातू अधातू खनिज सापडतात, परंतु आपल्याला ही सगळी बघायची नाही आहेत. ह्याच्यातली महत्वाची 6-7 जे घटक आहेत तेवढेच हे महत्वाचे 6-7 घटक बघायचे आहेत. मग ह्यांचं महाराष्ट्रातले साठे किती, देशातल्या एकूण साठ्यांपैकी प्रमाण किती, कुठल्या जिल्ह्यामध्ये हे साठे आढळतात, ह्यांचा उपयोग काय आहे, मग हे कुठे निर्यात केले जातात का. प्रामुख्याने प्रश्न काय विचारला जातो की धातू अधातू खनिजांचे साठे आणि ते साठे महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतात. त्याच्यानंतर दुसरा ह्याच्यामध्ये महत्वाचा टॉपिक आहे की ऊर्जा संसाधने. ऊर्जा संसाधने ज्याच्यापासून आपण उष्णता मिळवू शकतो, त्या उष्णतेचा वापर करून आपण विद्युत निर्मिती करतो, अशी कुठली संसाधने आहेत की जी महाराष्ट्रात आढळतात, महाराष्ट्रात कुठे आढळतात. साधारणतः ही ऊर्जा संसाधने त्यातल्या त्यात आणखी ही ऊर्जा संसाधने 2 प्रकारची आहेत, एक पारंपरिक आणि अपारंपरिक. पारंपरिक म्हणजे आपण वर्षानुवर्षे ती वापरत आलोय, दगडी कोळसा असेल, खनिज तेल असेल, नैसर्गिक वायू असेल. अपारंपरिक आता रिसेंटच्या 10-20 वर्षांमध्ये आपण त्यांच्याबद्दल नवीन नवीन शोध लावतोय, निसर्गामध्ये ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, कधीही न संपणारी आहेत, म्हणून ती सतत सतत नवीन नवीन होत जातात. त्याच्यामुळे त्यांना दुसरं नाव दिलंय नवीनकरणीय ऊर्जा स्त्रोत आहेत. मग ती कुठली कुठली आहेत, पवन ऊर्जा आहे, सोलार ऊर्जा आहे, जलविद्युत आहे, अशी जी काही स्त्रोत आहेत ह्यांचं वर्गीकरण केलेलं आहे या टॉपिकमध्ये. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा टॉपिक आपल्याला थोडासा बघावा लागेल, महाराष्ट्रातली जी काही विद्युत निर्मिती आहे. आपण घरामध्ये जी लाईट वापरतो ती लाईट किंवा ती विद्युत निर्मिती कशा प्रकारे केली जाते, कुठं केली जाते, कशा प्रकारे केली जाते. तर पहिला प्रकार आहे औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते, म्हणजे दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांचा वापर करून. त्याच्यानंतर जलविद्युत निर्मिती, मोठी मोठी धरणं बांधून पाणी अडवलं जातं, त्या अडवलेल्या पाण्याच्या गतिज ऊर्जेचा वापर करून जलविद्युत निर्मिती केली जाते. तिसरा प्रकल्प आहे अणुऊर्जा विद्युत. अणुऊर्जा साधारणतः अणूपासून प्रचंड मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण केली जाते, त्या उष्णतेपासून त्याचा वापर करून विद्युत निर्मिती केली जाते. आणि हे नवीनीकरणीय स्त्रोत आहेत, त्याच्यामध्ये सोलार ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, यांच्यापासून विद्युत निर्मिती केली जाते.
ही जी काही विद्युत निर्मिती आहे मग यांचे प्रकल्प कुठं कुठं आहेत, औष्णिक विद्युत जसं परळीला असेल, आणखी जळगावला असेल, नाशिकला असेल, नागपूर असेल, चंद्रपूर असेल, ह्या या ठिकाणी जी काही औष्णिक विद्युती निर्मिती प्रकल्प आहेत त्यांची नावं काय आहेत, जर कदाचित अवघडात अवघड प्रश्न ह्याची क्षमता विचारला जाऊ शकतो, म्हणजे जलविद्युत निर्मिती प्रकल्प कुठले आहेत, कुठल्या नदीवरती कुठल्या धरणावरती वसलेले आहेत ते, अणुऊर्जा आपले एक महाराष्ट्रामध्ये आहे तारापूर, आणखी कुठं प्रस्तावित आहे का अणुऊर्जा प्रकल्प, तीही तोही मुद्दा आपल्याला इथं बघावा लागेल. त्याचबरोबर दुसरा आणखी खनिज नैसर्गिक संपत्तीच्या बाबतीत महाराष्ट्रातली मृदा संपत्ती आहे, महाराष्ट्रातली मृदा हाही टॉपिक थोडासा बघणं गरजेचं आहे. कधी कधी याच्यावरती प्रश्न विचारतो आयोग. मग मृदा हा टॉपिक बघत असताना किंवा महाराष्ट्रातल्या जमिनीचे प्रकार हा सिलेबसला दिलेला पॉईंट आहे, त्याच्यामध्ये कुठले कुठले सब टॉपिक्स येतात बघा. फक्त आयोग एकच मुद्दा देतो महाराष्ट्रातल्या जमिनीचे प्रकार, बस एवढाच आहे. मग बाकीचे त्याच्यामध्ये कुठले उपघटक आहेत हे आपल्याला शोधून काढावे लागतात. तसं महाराष्ट्रातला जी मृदा किंवा जमिनीचे प्रकार बघत असताना साधारणतः दोन प्रमुख उपघटक आहेत. एक, ही जी काही महाराष्ट्रातली मृदा आहे तिच्या निर्मितीवरती परिणाम करणारे घटक कुठले कुठले आहेत, मूळ खडक असेल, हवामान असेल, पर्जन्याचं प्रमाण असेल, वनस्पतींचं प्रमाण असेल, हे जे काही घटक आहेत ह्या घटकां कुठले कुठले आणखी घटक आहेत, त्यांचा मृदा निर्मितीवरती कसा परिणाम होतो हे बघावं लागेल. दुसरा आणि महत्वाचा मुद्दा ज्याच्यावरती सातत्याने प्रश्न विचारण्यात येतात तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही मृदेचे प्रकार आहेत. साधारणतः महाराष्ट्रात चार प्रकारची मृदा आढळते. एक काळी रेगूर मृदा, दुसरी जांभी मृदा, तिसरी तांबडी तपकिरी मृदा आणि किनारी भागातली गाळाची मृदा. मग कुठलीही मृदा बघत असताना त्याच्यात आणखी कुठले उपघटक बघायचेत आपल्याला, जाणीवपूर्वक अभ्यास करायचेत, असे चार ते पाच घटक आहेत. जर एखादी मृदा असेल तर ती कुठल्या भागात आढळते, कुठले जिल्हे आहेत, कुठला विभाग आहे, मग तिची निर्मितीची प्रोसेस काय आहे, तिचा मूळ खडक कुठला, त्यानुसार त्याला कुठल्या प्रकारचं हवामान लागतं, किती पर्जन्य लागतं, तर त्या भागामध्ये ती मृदा निर्माण होते. मग तिसरी गोष्ट आहे त्या मृदेमध्ये रासायनिक घटक कुठले जास्त आहेत, कुठले कमी आहेत, मग पोटॅशियम जास्त कमी, फॉस्फरस, नायट्रोजन, सेंद्रिय पदार्थ, ह्यांचं जे काही आणखी प्रमाण आहे, आयर्न आहे का त्याच्यामध्ये, बॉक्साईडचं प्रमाण आहे का त्या मृदेमध्ये, हे सगळे जे काही रासायनिक जे घटक आहेत कमी जास्त कुठं आहेत हेही आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर त्या मृदेचे काही गुणधर्म आहेत का, जसं आपल्याला काळ्या रेगूर मृदेमध्ये आढळतात की ज्यावेळेस ती कोरडी असते, पाण्याविना असते, त्यावेळेस ती तिला मोठ्या मोठ्या भेगा पडतात, तिच्यातून हवा खेळती राहते, ती स्वतःला स्वतः भुसभुशीत करते. ज्यावेळेस तिथे जास्त पाणी होतं ती चोपन बनते किंवा खारवट बनते, क्षारांचं प्रमाण तिच्या पृष्ठभागावरती वाढतं. अशी काही मृदेची वैशिष्ट्ये आहेत का, इतर मृदेची वैशिष्ट्ये आहेत का, हे मृदेचे वैशिष्ट्ये पण बघावे लागतील. त्याचबरोबर कधी कधी एखादा जोडून वाक्य एमपीएससीने दिलेलं असतं, आयोगाने दिलेलं असतं की या मृदेमध्ये कुठली कुठली पिकं घेतली जातात, काळ्या रेगूरमध्ये कुठली, रेगूर मृदेमध्ये कुठली, जांभ्या मृदेमध्ये कुठली, तांबड्या तापकिरी मृदेमध्ये कुठली, आणखी इतर कुठली गाळाची मृदा आहे त्याच्यामध्ये आणखी कुठली पिकं घेतली जातात काही प्रामुख्याने, ही गोष्ट आपल्याला बघावी लागेल. त्याचबरोबर राज्यसेवा मुख्य परीक्षेला कधी कधी प्रश्न विचारला जातो, एक टॉपिक आहे की मृदेची धूप. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मृदा निर्मितीसाठी साधारणतः काही सेंटीमीटरमध्ये मृदा निर्माण व्हायची असेल, तो थर निर्माण व्हायचा असेल तर त्याला हजारो वर्ष लागतात. आणि मृदेचा जो काही वरचा 10 ते 12 सेंटीमीटरचा थर आहे तो थर सर्व पिकांसाठी पोषक द्रव्य पुरवणारा महत्वाचा थर असतो. त्याच्यामुळं तो थर सर्वात महत्वाचा आहे. त्याची धूप झाली नाही पाहिजे, त्याची झीज झाली नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. मग ही जी काही मृदेची धूप आहे ह्याच्यामध्ये आणखी 3 पॉईंट्स येतात की मग धूप जर होते मृदेची तर कुठल्या कुठल्या प्रकारे धूप होते. घळकाडी धूप आहे, शिंतोडे उडवणारी धूप आहे, चादर धूप आहे, नाली काढणारी धूप आहे, असे धूप प्रकार आहेत. कुठले कुठले प्रकार आहेत, मग ही जर धूप होत असेल तर त्याची कारणं काय आहेत. जमिनीचा उतार जास्त आहे त्या भागामध्ये का, पावसाचं प्रमाण जास्त आहे, त्या तिथं वृक्ष कमी प्रमाणात आहेत, अशी बरीच कारणं आहेत की त्या कारणामुळे मृदेची धूप होते. ही कुठली कारणं आहेत, ही कारणं झाली, प्रकार झाले. आपल्याला तिसरा मुद्दा घ्यायचा आहे की मग जर ही धूप थांबवायची असेल आपल्याला तर काय उपाययोजना करणं गरजेचं आहे. मग तिथं वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे का, मग तिथं उताराला काटकोणामध्ये शेती करणं गरजेचं आहे का, तिथं वेगवेगळी बांध बंदस्ती करणं गरजेचं आहे का, वेगवेगळ्या प्रकारचे उतारानुसार आणि पर्जन्याच्या प्रमाणानुसार जे काही बांध आहेत ते करणं गरजेचं आहे का,
पायऱ्यापायऱ्यांची शेती करणं गरजेचं आहे का, अशी वेगवेगळी काही उपाय आहेत, कुठल्या भागामध्ये कुठली उपाय योजना करायची आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. हे झालं पूर्ण महाराष्ट्रातली मृदा. साधारणतः आणखी आपल्याकडं थोडंसं वेळ जास्ती होत आहे म्हणून आपल्याकडं आणखी 2 ते 3 घटक राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या असेल, वन संपत्ती असेल आणि दळणवळण व पर्यटन. सेम पद्धतीने आपण त्याही घटकांचं विश्लेषण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पुढचा व्हिडिओ हे 2-3 घटकांच्या अभ्यासक्रमांचं विश्लेषण आणि याच्यावर त्या सगळ्या प्रश्नांच्या स्टाईल्स मार्कांच्या वेटेजचं सगळं विश्लेषण असेल. तर हा व्हिडिओ बघा. याच्यानंतर जो काही व्हिडिओ येणार आहे तोही व्हिडिओ अत्यंत सिरियसली बघा. घरीच राहा, काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. थँक्यू.